first here p minus q plus r. That means either we write in this way p minus r plus q. p minus r plus q असं होईल का? नाही होणार. म्हणजे आपला ऑप्शन नंबर वन हेच काय आहे? रॉंग आहे. कारण p minus r plus q इथे बघ p plus r आहे आणि इथे p minus q plus r आहे. इथे p plus q minus r आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर वन हेच काय आहे? रॉंग आहे. इफ 103 म्हणजे 103 इंटू 97 इज मायनस 105 इंटू 95 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, देन वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ऑप्शन्स आर अंडर रूट 16, अंडर रूट 9256, अंडर रूट 64 अँड अंडर रूट 1996. ओके, दीज फोर ऑप्शन्स आर देअर. पहिल्यांदा 103 हे कसे बनले? तर 100 प्लस 3, म्हणून मी इथं लिहितो 100 प्लस 3. 103 इज 100 प्लस 3 अँड 97 इज 100 मायनस 3, दॅट इज 97. 100 मायनस 3 मायनस 105 इज 100 प्लस 5. ओके, 105 अँड 95 इज 100 मायनस 5, दॅट इज 95 अँड दॅट इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. परत एकदा बघ, 103 कसा बनला आहे? तर 100 अधिक 3, 100 प्लस 3. 97 कसा बनला आहे? 100 मायनस 3. 105 कसा बनला आहे? 100 प्लस 5. अँड 95 कसा बनला आहे? 100 मायनस 5. बरोबर. मग आता इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए प्लस बी ए मायनस बी. किंवा अजून एक सांगतो, असा फॉर्म्युला आहे आपला, ए प्लस बी सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग आता या फॉर्म्युलानुसार इथे 100 प्लस 3 अँड 100 मायनस 3, दॅट इज ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे इथे येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा ॲन्सर. बरोबर. आता इथे ए म्हणजे काय आहे? तर 100 म्हणजे 100 स्क्वेअर. मायनस बी म्हणजे काय आहे? 3 म्हणजे 3 स्क्वेअर. 100 स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट. ओके, नाऊ मायनस, हियर इट इज 100 प्लस 5, 100 मायनस 5. इथे पण कसं होईल? 100 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 100 स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर. ओके, अँड ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. मग आता इथे 100 स्क्वेअर किती येतो? तर 1/4. बरोबर. 1 1 2 3 4. 100 स्क्वेअर येतो 100/2 0 आणि 3 स्क्वेअर येतो 9. म्हणजे 10,000 मायनस 9 जर आपण केलं तर इथे 10 होणार. इथे सगळीकडे 9 9 9 आणि 0, म्हणजे 10 मायनस 9 1 आणि हे 999 1. बरोबर. 999 1 मायनस इथे 100 स्क्वेअर किती येईल? 1/4 0. 1 2 3 4. 5 स्क्वेअर इज 25 अँड ॲन्सर इज दिस इज 75 अँड दिस इज 99. ओके, अँड हिअर इट इज मायनस साईन. नाऊ सी हियर, 9 9 9 1 मायनस 9 9 7 5. ओके, अँड ॲन्सर इज 11 मायनस 5 6 अँड 9 8 होणार. 8 मायनस 7 1 0 0 अँड ॲन्सर इज 16 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर अँड देअर फॉर एक्स इज इक्वल्स टू 4. टेकिंग स्क्वेअर रूट, जर स्क्वेअर रूट घेतला तर एक्सची व्हॅल्यू किती येते? 4 येते. रूट 16, अंडर रूट 256, अंडर रूट 64 अँड अंडर रूट 1 9 6 6. आता इथे ॲन्सर अंडर रूट 16 आहे. बरोबर. आणि आपला ॲन्सर काय येतं आहे इथे? एक्स इज इक्वल्स टू 4. आता 4 म्हणजेच काय? इथे आपण वरच्या स्टेपला इथे जर का अंडर रूट घेतली, दोन्ही बाजूची स्क्वेअर रूट घेतली, तर इथे बघा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येतं एक्स, आणि या 16 काढायचं नाही, आहे तसंच ठेवायचं, आणि म्हणून ॲन्सर आलेला आहे अंडर रूट 16, दॅट इज ऑप्शन नंबर 1. बरोबर. इफ एक्स इज इक्वल्स टू 1, वाय इज इक्वल्स टू 2 अँड झेड इज इक्वल्स टू मायनस 3, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय मायनस झेड. इफ एक्स इज इक्वल्स टू 1,
y is equals to 2, x is equals to minus 3. We have to find out the value of x plus y minus z to the whole square. Now x means what? 1 plus y means 2 plus, sorry, minus z means minus 3, okay, this bracket to the whole square, okay. Now 1 plus 2 is 3, 1 plus 2 is 3. Now minus minus plus 3, okay, to the whole square, this comes to be equals to 3 plus 3, 6 to the whole square, and 6 square is 36. See again, x is 1, y is 2, z is minus 3 as it is. 1 plus 2 is 3, 3 plus 3, minus minus plus, 3 plus 3 is 6, and 6 square is 36. That is option number 3 is your answer. Next question is, if 5y cube minus 3xy square plus 4x square y plus 6x cube is subtracted from 5x cube plus 4x square y minus 3xy square plus 6y cube, what is the remainder? Okay, now see the pahilanda mi question lihun ghetla baga, 5x cube plus 4x square y minus 3xy square plus 6y cube. आता पहिल्या ह्याच्यामध्ये टर्ममध्ये 5y क्यूब आहेत पहिले, पण ते आपण 6y क्यूबच्या खाली लिहून घ्यायचे, कारण y क्यूब y क्यूब काय काय लाईक टर्म एकत्र घ्यायचे आहेत y क्यूबच्या खाली y क्यूब. त्यानंतर मायनस 3xy स्क्वेअर हे मायनस 3xy स्क्वेअरच्याच खाली लिहून घ्यायचे, इकडे नाही लिहायचे. का लिहायचे याच्या खाली? कारण लाईक टर्म काय घ्यायचे आहेत एकत्र लिहून घ्यायच्या. देन 4x स्क्वेअर वायच्या खाली 4x स्क्वेअर वाय, आणि 5x क्यूबच्या खालीच मी 6x क्यूब का लिहिला? कारण एक्स क्यूब काय आहे? लाईक टर्म आहे. आता याची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. सबट्रॅक्शन कशी करायची असते? तर खाली जी टर्म असेल त्याची साईन काय करायची? चेंज करायची. म्हणजे प्लस सिक्सचा काय होणार? मायनस सिक्स. इथे प्लसचा मायनस, इथे मायनसचा प्लस, आणि इथे प्लसचा काय होणार? मायनस. मग आता इथे बघा, फाय मायनस सिक्स, फाय मायनस सिक्स, आन्सर काय येतं? मायनस वन किंवा मायनस, आणि एक्स क्यूबचा एक्स क्यूब. फायमधून सिक्स गेले, वन राहतो, वन एक्स क्यूब किंवा मायनस एक्स क्यूब आपण लिहू शकतो. आता इथे फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स स्क्वेअर एकमेकाला काय होतील? कॅन्सल होतील. त्यानंतर थ्री एक्स वाय स्क्वेअर आणि मायनस थ्री एक्स वाय स्क्वेअर एकमेकांना काय होतील? कट होतील. सिक्स मायनस फाय म्हणजे किती येणार? सिक्स मायनस फाय वन, म्हणजेच वाय क्यूब. म्हणजे आन्सर येतं मायनस एक्स क्यूब प्लस वाय क्यूब, असं आन्सर येईल आपलं. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब म्हणजेच काय येणार? वाय क्यूब मायनस एक्स क्यूब. वाय क्यूब पहिला लिहिला, एक्स क्यूब नंतर लिहिला, तर ऑप्शन नंबर किती येतं? आन्सर आपलं वाय क्यूब मायनस एक्स क्यूब, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए मायनस 3b मायनस 5c व्हेन ए इज इक्वल्स टू 13b मायनस 15, बी इज इक्वल्स टू 3c प्लस 4, अँड सी इज इक्वल्स टू मायनस 1. आता आपण पहिल्यांदा या व्हॅल्यू लिहून घेऊ. हां, ए इज इक्वल्स टू 13b मायनस 15, बी इज इक्वल्स टू 3c प्लस 4, अँड सी इज इक्वल्स टू मायनस 1. देन वी हॅव टू फाइंड आउट ए मायनस 3b मायनस 5c. आता इथे जरा लक्ष देत समजून घ्या, थोडं वेगळं आहे. इथे एच्या ठिकाणी काय टाकायचं बघा, 13b मायनस 15. एच्या ठिकाणी काय टाकणार? 13b मायनस 15. बीच्या ठिकाणी काय टाकायचं बघा, मायनस 3 आहे तसा. बीच्या ठिकाणी टाकणार आपण 3c प्लस 4, 3c प्लस 4. बीच्या ठिकाणी काय टाकलं? 3c प्लस 4, ओके. आणि सीच्या ठिकाणी काय टाकायचं बघा, मायनस 5, आणि सीच्या ठिकाणी टाकायचं आहे मायनस 1. परत एकदा बघा, एच्या ठिकाणी आपण काय टाकलं? 13b मायनस 15, 13b मायनस 15. बीच्या ठिकाणी काय टाकलं? 3c प्लस 4, हा 3 आहे तसा मागचा, हा मायनस 5 आहे तसा, इथे मायनस 1 टाकलं. आता पुन्हा बघा जरा, इथे 13 आहे तसा. आता हा b आहे, पुन्हा b ठिकाणी मी काय टाकू शकतो? 3c प्लस 4. b ठिकाणी काय टाकणार? 3c प्लस 4. b ठिकाणी 3c प्लस 4. मायनस 15 मायनस 3, दॅट इज मायनस 18, ओके.
minus 15 as it is, 1 minute, this minus 15 as it is, and since 3 is multiplied by this bracket, okay, 3 is multiplied by this bracket, that is 3 3 is 9c, okay, 3 3 is 9c, and 3 4 is minus plus, kya hona minus, and ithe pan minus plus kya hona minus 9c, plus nahi hona, ithe kya hona apla minus, ka minus kalna ka bracket cha bahir minus sign ahe, ma 3 into 3 minus plus kya hona minus, ithe minus plus pan kya hona minus, 3 4 is 12. आता इथे बघा माइनस माइनस 5 म्हणजे 5 प्लस होता ना मल्टीप्लिकेशन मध्ये माइनस माइनस काय होतं प्लस होतं परत एकदा बघा 13 आहे तसा b म्हणजे काय तर 3c प्लस 4 दैट इज युअर b ओके देन माइनस 15 एज इट इज 3 3 जा 9 एंड माइनस 3 इनटू 4 माइनस 12 माइनस माइनस प्लस 5 ओके Now see here, again 13 is multiplied by this bracket, 13 3 is 39c, c as it is, plus 13 4 is 13 4 is 52, 13 4 is 52, okay, minus 15 as it is, then minus 9c as it is, at a minus 12 plus 5 is upon kilo. तर मोठ्या संख्येतून मोठ्या नंबर मधून छोटा नंबर माइनस करायचा 12 माइनस 5 किती येतं आंसर 7 7 प्लस 5 12 ओके अगेन हियर 39c एज इट इज माइनस 9c मी लाइक टर्म एकत्र करतो cc 39c माइनस 9c ओके आता इथे 52 माइनस 15 जर केला आपण 52 मधून 15 माइनस केले तर किती राहता 12 माइनस 5 7 and 5 minus 2 3 म्हणजे प्लस 37 आणि हा माइनस 7 आहे तसा बघा परत सांगतो 52 मधून 15 माइनस केले तर 37 आले आणि हा माइनस 7 एज इट इज आता पुन्हा 39 minus 9 किती येतं आंसर 30c ओके प्लस 30c प्लस 39 minus 39c minus 9c is 30c and 37 minus 7 is 30 okay now 30 value of c is again minus 1 okay plus 30 minus 1 plus 30 okay then minus 30 into 1 30 into minus 1 that is minus 30 plus 30 now minus 30 plus 30 answer is 0 and that is your option number See here 0 is option number 4 is your answer. If a is equals to 4.5, b is equals to 2.3 and c is equals to 1.7, then what is the value of 4a minus 3b plus c is equals to? A is equals to 4.5, b is equals to 2.3 and c is equals to 1.7. Then we have to find out the value of 4a minus 3b plus c. आता इते दरा लक्षे द्या 4, a चा टिकानी काई टाकनार 4.5 minus 3, b चा टिकानी काई टाकनार 2.3 plus c चा टिकानी काई टाकनार 1.7. बगा काई केला a, b, c चा वैल्यू टाकल्या. आता 4 into 4.5 minus 3 into 2.3 plus 1.7 as it is. Now, 4.5 into 4, 5 4 is 20, 2 carry, 4 4 is 16 plus 2, 18, means 18.0, बरोबर 18.0, minus 23 3 is 69, that is 6.9, plus 1.7, plus 1.7. Now, see here, first, 18 plus 1.7, that is 19.7 18 plus 1 19 and 0.7 as it is okay 19.7 minus 6.9 now and this is 17 and this is 18 ek kami hoto na mhanje 18 yenar 17 minus 9 8 okay 18 minus 6 kya 8 minus 6 2 and 1 as it is and therefore your answer is
12.8 is option number C. Here 12.8 is option number 4 is your answer. Now next question is, the product of P and 9 is equal to the multiplicative inverse of P. Find the value of P. Now see, the product of P and 9 is equal to the multiplicative inverse of P. Now first tell me, multiplicative inverse of P is 1 upon P, is it right? P cha multiplicative inverse ka yeto? 1 upon P yeto, barobar? Manjech ka yenar? Multiplicative inverse of P is equals to 1 upon P. Multiplicative inverse manje 1 upon yeto apan, barobar? Ata ajun kay matlay tani? The product of P and 9 is equals to multiplicative inverse of P. Product of P and 9. Product of P and 9. P and 9 the product. Manje P multiply by 9 is equals to 1 upon P. Asa dilay. Barobar? Multiplicative inverse of P manje 1 upon P. P multiply by 9. Product of P and 9. Okay? Now see here. हा पी इथे कुठे आहे? न्यूमरेटर मध्ये आहे, बरोबर? किंवा हा डिनोमिनेटर मध्ये पी आहे तो इकडे कुठे आहे? न्यूमरेटर मध्ये. म्हणजे काय? पी इनटू 9 इज इक्वल्स टू 1, बरोबर? इथे 1 राहतो. हा डिनोमिनेटर मधला पी इकडे गेला तर काय राहणार? इकडे 1 राहणार, बरोबर? मग आता पी इनटू पी काय येतं? पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 आहे तसा. आणि 9 इथे मल्टीप्लाय आहे तो इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड होईल. मल्टीप्लाय गेट्स डिवाइड, बरोबर? आता आपण स्क्वेअर रूट घेऊया. म्हणजे काय येणार? पी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट किती येतं? पी येतं. 1चं स्क्वेअर रूट 1 येतं आणि 9चं स्क्वेअर रूट किती येतं? 3 येतं. म्हणजे पी ची व्हॅल्यू येणार आहे 1/3, बरोबर? पी ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ पी इज 1/3, दॅट इज ऑप्शन नंबर 4. व्हॅल्यू ऑफ वाय इज ट्वाइस दॅट ऑफ एक्स अँड थ्राइस दॅट ऑफ झेड. इफ झेड इज इक्वल्स टू 2, फाइंड द वैल्यू ऑफ 2x माइनस y प्लस z टू द होल क्यूब, बरोबर? टू द होल क्यूब. इफ वैल्यू ऑफ y इज थ्राइस दैट ऑफ x, इक्वल्स टू का येणार? ट्वाइस दैट ऑफ x, सॉरी, ट्वाइस म्हणजे काय येणार? 2x. y इज इक्वल्स टू 2x, ट्वाइस दैट ऑफ x. अँड थ्राइस दैट ऑफ z, y ची वैल्यू z च्या 3 टाइम्स आहे. म्हणजे y इज इक्वल्स टू काय येणार? 3z. बघा, व्हॅल्यू ऑफ y इज ट्वाइस दॅट ऑफ x, म्हणजे x च्या काय 2 टाइम्स आहे, म्हणजे y इज इक्वल्स टू 2x. अँड थ्राइस दॅट ऑफ z, म्हणजे y इज इक्वल्स टू 3z. ओके, इफ z इज इक्वल्स टू 2, z ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 2, z इज इक्वल्स टू 2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2x मायनस y प्लस z, 2x मायनस y प्लस झेड टू द होल क्यूब. याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे. ओके, तर गिवन बघा परत एकदा. वाय इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ एक्स, वाय इज इक्वल्स टू थ्राइस ऑफ झेड, अँड झेड इज इक्वल्स टू 2. आता मी इथे एक काम करतो, या झेडच्या ठिकाणी 2 व्हॅल्यू टाकतो वायच्या ठिकाणी. बघा, म्हणजे हा वाय कसा आहे? वाय इज इक्वल्स टू 3 इंटू 2, दॅट इज वाय इज इक्वल्स टू काय येणार आहे? 6. म्हणजे वायची व्हॅल्यू काय येईल आपली? 6. y इज इक्वल्स टू 6. एवढं कळलं? मग आता इथे या व्हॅल्यू टाकूया 2. x म्हणजे किती? x ची व्हॅल्यू किती आहे? तर x ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, जाऊया आहे तसं ठेवूया x. मायनस y म्हणजे काय आहे? तर 6 आहे. प्लस z म्हणजे किती आहे? 2 आहे. टू द होल क्यूब, बरोबर? हे आपल्याला दिलेलं आहे. आता इज इक्वल्स टू 2x ॲज इट इज. मायनस 6 प्लस 2, आन्सर इज मायनस 4. दॅट मीन्स 2x मायनस 4 टू द होल क्यूब. 2x मायनस 4 टू द होल क्यूब. आता इथे x ची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. आता x ची व्हॅल्यू कशी काढणार इथे? तर काय दिलं आहे बघा, हे पहिलं बघा. y इज इक्वल्स टू 2x आहे ना? मग आता इथे लिहितो मी 2x इज इक्वल्स टू y. y इज इक्वल्स टू 2x म्हणजेच काय? तर 2x इज इक्वल्स टू y. ओके, मग आता x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x इज इक्वल्स टू y. हा 2 मल्टीप्लाय आहे तो इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड होईल, y अपॉन 2, बरोबर? पण y ची व्हॅल्यू किती आहे सांगा? y इज इक्वल्स टू काय काढलंय आपण? 6 आहे, बरोबर? y इज इक्वल्स टू 6 आहे. म्हणजे 6 अपॉन 2
म्हणजे 2 3 6 एक्सची व्हॅल्यू किती आली, ती आली कशी आली परत बघा, 2x = y, मग x = काय येणार, y/2, म्हणजेच y म्हणजे किती, 6 6/2, 2 1 2 3 म्हणजे किती येणार व्हॅल्यू, 3x ची. मग आता इथे x ची व्हॅल्यू टाकूया, 2 × x म्हणजे 3 − 4 क्यूब बरोबर. मग आता 2 3 किती येतं आन्सर, 6 ओके −4 क्यूब, दॅट इज 6 − 4 इज 2 ओके क्यूब, 2 क्यूब, आणि 2 क्यूब म्हणजे 2 × 2 × 2 3 times म्हणजे किती येणार आन्सर, 8 बरोबर. मग आता 8 आन्सर आपला आहे का बघूया, आन्सर 8 दॅट इज ऑप्शन नंबर 3 इज युअर आन्सर. अंडरस्टूड? इफ a = n, b = a − 4, c = m + 2, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4a + 3b - 3c. ओके, a = m. नाउ सी व्हॉट इज गिवन, a = n, b = a − 4, अँड c = m + 2. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ 4a + 3b - 7c. नाउ सी 4 एज इट इज, a मीन्स व्हॉट, n. आय सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a, n प्लस 3 एज इट इज, व्हॅल्यू ऑफ b इज m − 4, व्हॅल्यू ऑफ b इज m − 4, −7, व्हॅल्यू ऑफ c इज m + 2. ओके, आय सबस्टिट्यूट द गिवन व्हॅल्यूज, देन 4 = 4 × m इज 4m, प्लस 3 × m इज 3m, मायनस प्लस मायनस मायनस, 3 × 4 = 12, मायनस 7 × m इज 7m, मायनस प्लस मायनस, 7 × 2 = 14. नाऊ लाईक टर्म्स टुगेदर, 4 + 3 दॅट इज 7m ओके, अँड इज −7m ओके, −12, −14. नाऊ लाईक टर्म्स, 7m − 7m आन्सर इज 0, −12 − 14 आन्सर इज 4 + 2 = 6, 1 + 2 = 2, −26. नाऊ −26 इज ऑप्शन नंबर सीयर, −26 ऑप्शन नंबर 3 ओके. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन इज, मल्टीप्लाय 4a² सीयर 4a² प्लस 6ab प्लस 9b² इंटू 2a − 3b. नाऊ सी दिस प्रॉब्लेम, 4a² प्लस 6ab प्लस 9 = 2a बाय होल ब्रॅकेट ओके, 2a मल्टीप्लाय बाय 4a² प्लस 6ab प्लस 9b² अँड −3b मल्टीप्लाय बाय ऑल्सो दिस ब्रॅकेट, दॅट इज 4a² प्लस 6ab प्लस 9b² ओके. आय मल्टीप्लाय दिस 2a टू दिस होल टर्म, अगेन 3b −3b टू द होल टर्म. नाउ सी हियर, 2 × 4 = 8, a² इज a³ प्लस 2 × 6 = 12, a² b सीयर 2 × 6 = 12, a² b प्लस 9 × 2 = 18, a² ab² मायनस 3 × 4 = 12 ओके. दिस a² b मीन्स a² b एज इट इज, फर्स्ट राईट a अल्फाबेटिकली अँड देन b ओके. नाव −3 × 6 −18, a एज इट इज, b × b दॅट इज b² मायनस प्लस मायनस, 3 × 9 = 27, b × b² दॅट इज b³ ओके. अंडरस्टूड? नाऊ सी हियर लाईक टर्म्स, 8a³, वेअर इट इज a³ नो, आय राईट 8a³ एज इट इज. देन 12a² b मायनस 12a² b गेट्स कॅन्सल, 12 − 12 आन्सर इज 0. देन 18ab² मायनस 18ab² गेट्स ऑल्सो कॅन्सल, आन्सर इज 0. रिमेनिंग इज −27b³, दॅट इज 8a³ −27b³ इज युअर आन्सर. सी हियर 8a³ −27b³ दॅट इज ऑप्शन नंबर
4. Okay, this ends your chapter number 29. Okay, 29.2.